आता एक मोठी बातमी, लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय. महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून मिळणार आहेत. लोकशाही मराठीच्या बातमीच्या पाठपुराव्याला आता मोठं यश आलंय. मुंबई बँक काढून देणारे शून्य शिल्लक खाते आता काढून दिले जाणार आहेत. खरं तर लाडकी बहीण ही योजना खरं तर सुरू झाली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली. खरं तर बँकांकडून काही नियम टाकून देण्यात आले होते की काही रक्कम ही त्या खात्यामध्ये ठेवणं बंधनकारक आहे. मात्र त्या संदर्भात लोकशाही मराठीने पुढाकार घेऊन या बातमीची दखल घेऊन पुढाकार घेतल्यानंतर आता या संदर्भात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. महिलांना शून्य शिल्लक बँक खाते आता काढून मिळणार आहेत. लोकशाहीच्या पाठपुराव्याला पुन्हा एकदा मोठं यश आल्याचं पाहायला मिळतं. तर मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली, मात्र त्यानंतर काही बँकांनी या संदर्भात काही नियम लागू केला आणि काही अनिवार्य रक्कम 1,000-2,000 अशा प्रकारची रक्कम त्या खात्यामध्ये असणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे बऱ्याच महिलांना या गोष्टींचा या संधीपासून या योजनेपासून मुकावं लागतं अशी देखील प्रतिकृती. यामध्ये मुळामध्ये या योजनेचा फायदा बँकांना होतो अशी देखील चर्चा होती आणि याच संदर्भात लोकशाही मराठीनं बातमी दाखवली. महिलांना शून्य शिल्लक घेण्यासंदर्भात मागणी केली. लोकशाहीच्या पाठपुराव्याला आता मोठं यश आलेलं आहे. महिलांना यापुढे आता शून्य शिल्लक बँक खाते काढून मिळणार. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडलेले. दरेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर महिलांना शून्य शिल्लक बँक खाते आता यापुढे काढून मिळणार अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? याच्यावर पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी लोकशाहीचं मनापासून अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की प्रत्यक्षात मुंबईतील गरीब गरजू महिलांना अकाउंट ओपनिंगसाठी काही नॅशनलाइज बँका, खाजगी बँका 1,000 रुपयाची मागणी करतायत. ही गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला बघायला ऐकायला त्या ठिकाणी मिळाली. अगदी. आणि मग मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष आहे आणि मुंबईकरांची ही बँक आहे. आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येईल का विचार केला, बँकेतल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं निर्णय त्या ठिकाणी केलाय की मुंबईमध्ये महिलांकरिता कुठल्याही प्रकारची रक्कम न आकारता शून्य बॅलन्सवर त्यांना अकाउंट उघडलं जावं. केवळ अकाउंट उघडून थांबत नाही तर मुंबई जिल्हा बँकेच्या ज्या 50-55 शाखा आहेत त्या शाखांच्या माध्यमातून महिलांना फॉर्म भरायला सुद्धा मदत करण्यासाठी पोर्टल त्या ठिकाणी उभारतोय. त्या ठिकाणी त्यांना मदतीसाठी यंत्रणा लावतोय आणि मुंबईच्या आमच्या बहिणींना शून्य बॅलन्स आणि फॉर्म भरण्यासाठी सामाजिक बांधिलकीतनं मुंबई बँक त्या ठिकाणी भूमिका घेत आहे. नक्की दरेकरजी, खरं तर इतका महत्वाचा निर्णय आपण घेतला त्या निर्णयाचं स्वागत आहे. मात्र मुंबई बँकच्या व्यतिरिक्त अन्य काही बँका आहेत त्याही बँकांनी अशा प्रकारचा शून्य शिल्लक खातेचा निर्णय घ्यावा या संदर्भात आपण नेमकं आगामी काळात काय पावले उचलणार आहात? नाही, खरं म्हणजे एकाने निर्णय घेतल्यावर तो आदर्श घेऊन दुसऱ्याने करायचा असतो. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शून्य बॅलन्स अकाउंटचा निर्णय घेतलाय. मला वाटतं पुणे जिल्हा बँकेने पण 100 रुपये की नाममात्र अकाउंटचे पैसे भरून निर्णय घेतलाय. मुंबई जिल्हा बँकेनं आता निर्णय घेतलाय. तर मला वाटतं ज्या ज्या सक्षम जिल्हा बँका आहेत त्यांना आपल्या बहिणींसाठी अशा प्रकारे शून्य बॅलन्स अकाउंट उघडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कारण उद्या ही अकाउंट दर महिन्याला 1,500 रुपये त्या महिलेचे त्या भगिनींचे तिच्या अकाउंट मध्ये येणार आहेत आणि ती बँकिंग मुमेंट मध्ये ती त्या ठिकाणी सक्रिय राहील. अशा प्रकारचा तो एक चांगला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्या राज्यातल्या जिल्हा बँका असतील किंबहुना सशक्त बँका असतील त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घ्यायला हरकत नाही असं मला त्या ठिकाणी वाटतंय. नक्कीच दरेकरजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.